भवनाथ ट्रेकरची आजची ही सकाळ धोडपगडाच्या पायथ्याशी होते. तुम्ही हा माझ्यामागे पाहू शकता हा धोडपगडचा किल्ला आणि ती प्रसिद्ध खाच सकाळच्या सोनेरी किरणांनी नाहून निघालेली. आणि आता आपण धोडप किल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत, पण त्यापूर्वी आपण भेट देणार आहोत निसर्ग पर्यटन केंद्र. वन खात्याचं इथे एक निसर्ग पर्यटन केंद्र आहे ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला काल रात्री, आणि त्यांच्या सोयी सुविधा आज आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आता भेट देऊया निसर्ग पर्यटन केंद्राला. काही एकरात पसरलेलं वन खात्याचं हट्टी गावातील निसर्ग पर्यटन केंद्र म्हणजे आम्हा ट्रेकर्ससाठी एक परभणीच आहे. इथे असलेली पार्किंगची व्यवस्था, डॉर्मेटरी रूम्स, जेवणाची उत्तम सोय, ॲडव्हेंचर पार्क, माहिती प्रदर्शन केंद्र इथे येणाऱ्या निसर्ग पर्यटकांना नेहमीच खुणावते. निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तिथे एक छानसं एक प्रदर्शन भरवलेलं आहे. तुम्ही जेव्हा केव्हा याल इथे त्यावेळी ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला धोडप परिसराच्या एरियामधील या इथल्या जंगलामधील जे प्राणी पक्षी इथे पाहायला मिळतात आढळतात, त्याशिवाय इथली निसर्गसंपदा याच्याविषयी माहिती सापडते. इथे तुम्ही पाहाल की त्यांनी एक प्रतिकृती सुद्धा बनवली आहे धोडप किल्ल्याची, फार उत्कृष्ट कलाकृती आहे. आणि या इथे सुद्धा धोडप किल्ल्याचा एक 3D संपूर्ण 3D स्ट्रक्चर बनवलेला आहे. धोडप किल्ला वरून कसा दिसतो हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्याशिवाय तुम्हाला इथे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र सुद्धा वाचायला मिळेल. फार माहितीपूर्ण असं हे प्रदर्शन आहे. तर पर्यटकांना माझी विनंती आहे की धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी जेव्हा केव्हा याल ह्या प्रदर्शनाला तुम्ही नक्कीच भेट द्या. चला तर आपण धोडप किल्ल्याच्या आता पुढच्या पायवाटेकडे जाऊ. भरपेट नाश्ता करून उन्हाळ ट्रेकर्सची टीम आता धोडपगडचा किल्ला सर करण्यासाठी तयार झाली होती. सकाळच्या सूर्योदयाबरोबर हट्टी गावालाही जाग आली होती. रोज रहाटीचा कारभार आता सुरूही झाला होता आणि एक एक पाऊल टाकत आम्ही आता धोडपगडच्या दिशेने निघालो आहोत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर सीमेला लागून सिलबारी व डोलबारी या सह्याद्रीच्या दोन शाखा आहेत. या शाखांच्या दक्षिणेस अजंता सातमाळ किंवा चांदवड नावाने ओळखली जाणारी डोंगर रांग पसरलेली आहे. या रांगेत चांदवड, इंद्राई, राजधेर, कोळधेर, कंचना, धोडप, कान्हेरा, रावळ्या जावळ्या, मार्किंडा, अहिवंत, अचला अशी किल्ल्यांची रांगच पसरली आहे. अजंता सातमाळ रांगेतील किल्ल्यांत सर्वात उंच संरक्षण व्यवस्था, बांधणी, विस्तार व इतिहास या सर्वच दृष्टिकोनांनी अजोड व महत्वपूर्ण म्हणून धोडप किल्ला ओळखला जातो.
आणि याच गुणवैशिष्ट्यासाठी धोडपगड म्हणजे सात माळ्याचा जणू काही शिलेदारच आहे. हा ही मला ना समरीन भासते, समरीन, एक समरीन डोंगरावर नेऊन ठेवली आहे. एक वेगळं झाड दिसत आहे एका बेटावरच, एक वेगळं झाड. नाही बघालास म्हणून तुला मी कुठे घेऊन जात नाही. मिळून सारे वचन घेऊ, गड किल्ले आपले स्वच्छ ठेवू, ठेवा थोडी तरी जाण जेणेकरून आपला धोडप नाही होणार घाण. आता आम्ही धोडपगड चढायला सुरुवात केलेली आहे. ऍक्च्युअल सुरुवात ही आता आहे. हट्टी गावात ना तरी 1-2 किलोमीटर चालत यावं लागतं धोडपगडावर येण्यासाठी. चढायला सुरुवात झाली आहे, अजून 10 मिनिटंही झाली नाही आहे पण घाम यायला लागला आहे. चढाई थोडी कठीण आहे पण आम्ही करूच. पकडायला पण जाणे बाबीचं झाड आहे. या 10 मिनिटाच्या दगडाच्या खड्या चढाईने दमवलंय आम्हाला. आमचे मावळे चढतायत बघा कसे. गडाची 4761 फूट उंची लक्षात घेता पाण्याचा पुरेसा साठा जवळ नसेल तर जीव अगदी मेटाकुटीला येतो. आणि अशातच तुम्हाला मिळणारा एक नैसर्गिक पाण्याचा झरा तुमचं मन आणि तहान तृप्त करून टाकतं. गडाच्या अर्ध्या उंचीवर निसर्गाचे आल्हाददायक रूप पाहून धोडपगडाची दमवून टाकणारी उंची मनाला जाणवतही नाही. धोडपगड अर्धा चढून गेल्यानंतर वाटेच्या उजव्या बाजूला झाडाझुडपांमध्ये लपलेली एक दुमजली विहीर पाहायला मिळते. जिने उतरून गेल्यानंतर विहिरीचे घुमटाकार छत आणि कमानी असलेल्या उंचच व मोठ्या खिडक्या बघण्यासारख्या आहेत. ही विहीर साधारणतः पेशवे काळात बांधली गेली असावी कारण या विहिरीचे अर्धे बांधकाम कच्च्या विटाचे असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. विहिरीपासून साधारण 15-20 मिनिटं वर चढून गेल्यावर उभ्या कातळामध्ये काही पायऱ्या आढळून येतात. काळाच्या ओघाने ह्या पायऱ्यांची झीज झाल्यामुळे त्या चढणे आता कठीण झाले आहे. म्हणून वनखात्याने इथे लोखंडी शिडीची व्यवस्था केली आहे. थोडं पुढे चालून गेल्यानंतर आपण उत्तराभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. हा दरवाजा आता उद्ध्वस्त अवस्थेत असला तरी त्यामध्ये असलेल्या देवड्या अगदी सुस्थितीत आहेत. या दरवाजाच्या डाव्या बाजूस असलेला बुरुज अजूनही तग धरून आहे. या बुरुजाच्या वर दिसणाऱ्या चर्या आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.
आता आपण पोहोचलो आहोत किल्ल्याच्या दुसऱ्या प्रमुख दरवाजाकडे. हा किल्ल्याचा दुसरा प्रमुख दरवाजा आहे जो संपूर्ण दगडामध्ये कोरून काढलेला आहे. इथे तुम्हाला आतमध्ये देवड्या पाहायला मिळतील, फार प्रशस्त देवड्यात, ज्या सैनिकांसाठी पहारेकऱ्यांसाठी इथे राहण्याची व्यवस्था केली असायची. इथे तुम्हाला या खाचा बघायला मिळतील. या खाचांमध्ये दरवाज्याची व्यवस्था होती. पूर्वीच्या काही लाकडाचे खुंट ह्या खाचांमध्ये बसून दरवाजा केला जायचा. आणि ह्याच्या संपूर्ण आकारावरून असं वाटतं की एक भला भक्कम दरवाजा या ठिकाणी असावा. तर हा खूप प्रशस्त जुना, म्हणजे साधारणतः 10व्या शतकामध्ये ह्या किल्ल्याची जडणघडण झाली असावी असं ह्याच्या एकंदरीत ठेवणीवरून वाटतं. आणि आपल्याला ह्या किल्ल्याच्या दरवाजाजवळ इथे दोन फारसीमध्ये शिलालेख पाहायला मिळतील. या तुम्हाला दाखवतो मी. त्यातला हा एक आहे, हा आता बरीचशी पडझड झाली, हा वाचता येत नाही. पण हा एक जो शिलालेख आहे हा अलावर्दी खानाने बनवून घेतलेला. ह्याची ह्याचा इतिहास असा की हा शिलालेख जो आहे 1046 म्हणजे 1046 महिन्याच्या 25व्या दिवसाचा उल्लेख करतो. मुघल बादशहा शहाजहान याचा विनम्र सेवक अलावर्दी खान याने या परिसरातील अजून 14 किल्ले एका महिन्यामध्ये जिंकून घेतलेले आणि त्या पराक्रमाची एक आठवण म्हणून हा जो शिलालेख आहे फारसी भाषेतील हा शिलालेख त्याने इथे कोरून घेतला. हा जो समोर दिसतोय तो म्हणजे इखारा सुळका, गिर्यारोहकांचे अत्यंत आवडते अवघड ठिकाण. या सुळक्याला 40-50 फुटांची प्रचंड भेग आहे. प्रत्यारोहणासाठी चिमणी क्लाइंबिंग या प्रकाराचा इथे उपयोग करावा लागतो. मराठीत बोलू समजेल ना तुम्हाला? मला सांगा तुमचं नाव काय? अरुण परदेशी. अरुण परदेशी. परदेशी साहेब, मी गावामध्ये एक नोट केलं की या गावामध्ये सगळ्यांची जवळपास 8 नाव परदेशी आहेत. तर परदेशी असं का नाव आहे सगळ्यांचं? की एकाच घरामधले आहेत की काय? नाही, ते परदेशी असं नाव पडलेलं आहे का ते राजस्थान वरून आले ना. अच्छा, पहिले पूर्वज राजस्थान वरून आले ना, तर ते काय म्हणत होते म्हणजे त्यांचं म्हणणं असं, आता हे तुमचं मराठा समाज, दुसरा समाज, परदेशातून आले ना. अच्छा, त्यांचं नाव परदेशी. अच्छा, म्हणजे इथल्या स्थानिक लोकांनी परदेशी नाव असं तुम्हाला? परदेशी. ओके. नाहीतर ते काही आमच्या गावात सिसोदिया परिहार. अच्छा, सिसोदिया राजवंश म्हणजे शिवाजी महाराज यांचा राणा प्रताप. राणा प्रताप चव्हाण सिसोदिया परिहार सोडके अशी कुळ आहे ना. अच्छा, मग तुमची कुळ ती तीच आहे, फक्त तुम्ही गावातल्या इतरांनी तुम्हाला जे नाव दिलं आहे परदेशी. अच्छा, मग ते शाळेच्या ह्याच्यावरती दाखल्यावरती सगळं परदेशी नाव आहे. आणि मग तुमचे बाकीचे जे व्यवहार होतात त्याही तुम्ही तुमचे स्वतःचे आणणार? समजा व्यवहार जायचे आता सोळंके आणि चव्हाण यांच्यात जमू शकतो. अच्छा, किंवा परिहार काही सिसोदी यांच्यात जमू शकतो असं, फक्त एक कुळी नाही चालत. अच्छा, म्हणजे ते तुम्ही स्ट्रिक्टली पाळलंय. म्हणजे महाराणा प्रताप साधारणतः 16व्या शतकामध्ये होऊन गेले, तेव्हापासून आता 20व्या शतकापर्यंत तुम्ही ती तुमची संस्कृती जी आहे ती अजून जतन करून ठेवली आहे. सलाम आहे तुम्हाला, खूप खूप सलाम आहे. जबरदस्त अप्रतिम अप्रतिम. शेवटी आता आपण गडाच्या माथ्यावरती पोहोचलो. हा जो समोर दिसतोय तो गडाचा बाले किल्ला आणि ही जी दिसते ही हवालदाराची कोठी किंवा सदर असं म्हणतात. ही एकमेव वास्तू आहे जी पडक्या स्वरूपामध्ये इथे आहे. आपण आता तिकडे जाऊन बघूया आपल्याला काय पाहायला मिळतं.
गडाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या पाण्याच्या टाक्या. इथे भरपूर साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत, या अजूनही भरलेल्या आहेत, पण यातलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे, कारण तशी साफसफाई नाही. इथे पर्यटकांचा ओढाही फार कमी आहे. धोडपगडाचा जो हा जो मुख्य सुळका आहे, ह्या सुळक्याच्या खाली ह्या काही गुफा कोरलेल्या आहेत. आता तुम्ही बघत असाल काही गुफा अर्धवट कोरलेल्या आहेत. आजही या गुफा सुस्थितीत आहेत, इथे तुम्ही येऊन राहू शकता. उर्फ धारपाणिक. धोडप किल्ल्याचा उल्लेख 16व्या शतकात धारप असा होता. धोडप किल्ल्यावरील गुहा, त्यावरील टाकी ह्यांच्यामुळे हा किल्ला पुरातन आहे यात शंकाच नाही. हा किल्ला पूर्वी निजामांच्या ताब्यात होता. निजामांकडे असताना निजामशाही नष्ट करण्यासाठी मुघलांचा सरदार अलीवर्ती खान याने या किल्ल्याच्या किल्लेदाराला 1,00,000 रुपयाची लाच दाखवून हा किल्ला 19 जून 1626 रोजी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर पुढे 1670 ते 1671 छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला वेढा घातला, परंतु त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. पेशवाईच्या काळामध्ये नानासाहेब पेशवे आणि हैदराबादचा निजाम यांच्यामध्ये भालकीचा जो तह झाला, त्या तहाप्रमाणे धोडपचा हा जो किल्ला आहे तो मराठ्यांच्या ताब्यात आला. नंतर त्याचा वापर पुढे तुरुंग म्हणून होऊ लागला. इसवी सन 1678 माधवराव पेशव्यांविरुद्ध बंड केलेल्या राघोबादादांनी म्हणजेच रघुनाथराव पेशव्यांनी धोडपच्या किल्ल्याजवळ आश्रय घेतला. माधवराव पेशव्यांना ज्यावेळी हे कळाले त्यावेळी त्यांनी आक्रमण केले. त्यांच्या आक्रमणाला घाबरून राघोबादादा गडावरती पळून गेले. माधवराव पेशव्यांना चांगली मोठी लूट मिळाली या लढाईमध्ये, आणि नंतर रघुनाथरावांना त्यांनी कैद केले. पुढे त्यांच्यामध्ये दिलजमाई घडून आली. इसवी सन 1818 हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, आणि इंग्रजांच्या तत्कालीन धोरणानुसार कॅप्टन ब्रिग्स या इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचीही नासधूस करण्यात आली. खडकाळ स्वरूपातला मोठा डोंगर जो चांदोर रांगेतील अगदी मजबूत बांधणीचा असा एक किल्ला आहे, असा उल्लेख तत्कालीन गॅझेट्समध्ये कॅप्टन ब्रिग्सने करून ठेवला आहे. तोच हा आपला धोडपचा किल्ला. धोडपगडावरील हे अंबेमातेचं मंदिर, नवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो. आजूबाजूच्या गावातील लोक ह्या उत्सवात मोठ्या संख्येने सामील होतात. उत्सव मोठा असतो. तुम्ही जर बघत असाल ही गुहा, प्रशस्त ही गुहा जी आहे, ह्या गुहेमध्ये तुम्ही पर्यटक आहात, ट्रॅकर्स आहात तर, आणि जर धोडप किल्ल्यावर तुम्ही आलात तर इकडे टेंट लावून तुम्ही राहू शकता. इथे राहत असताना ह्या जागेचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य इथे होता कामा नये, स्वच्छता राखून तुम्ही इथे राहू शकता. ही उन्हाट ट्रॅकरतर्फे तुम्हाला विनंती करतो. धोडपगडचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धोडपगडच्या बुरुजाला असलेली प्रचंड खाच. अनादिकाळात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली, आणि लावा रस हा विशिष्ट प्रकारे साठत जाऊन तो थंड झाला, आणि बेसॉल्ट खडकाची एक मोठी भिंत तयार झाली, त्याला डाईक असे म्हणतात. आश्चर्याची बाब म्हणजे या डाईकच्या सरळसोट भिंतीमध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झाली. म्हणूनच धोडपचा हा किल्ला सह्याद्रीच्या रांगेमध्ये चटकन ओळखता येतो.
वातावरण स्पष्ट असेल तर धोडप किल्ल्याच्या माचीवरून साधारणतः 25 किल्ले दिसतात. सालेर, सुलाता, हातगड, मुलेर, हर्षगड, भास्करगड, त्र्यंबक, वाघेरा, रामशेष, अंकाई टंकाई, कंकराळा, बंड्या, हंड्या, इखारा, लेखुरवाळे असे किल्ले आणि शिखरे दृष्टीस पडतात. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला धोडपचा किल्ला आता आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील. उन्हा ट्रॅकर्स आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. ह्या किल्ल्यासारखे असंख्य किल्ले आम्ही तुमच्या समोर वेळोवेळी घेऊन येऊ व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, आमच्या सोबत सह्याद्रीचे वेळ तुम्हाला एकदा लागले की तुम्ही सह्याद्रीचे झालाच म्हणून समजा. हा सह्याद्री तुम्हाला साथ घालतो आणि तुमची पावलं वेळ लागल्यागत त्याच्याकडे वळतात. तुम्ही त्याच्या अंगा खांद्यावरती खेळता, चढता, धडपडता आणि पुन्हा नव्या उमेदीने गड सर करता. थोडक्यात काय, सह्याद्री तुमच्या लिमिटेशनची तुम्हाला जाणीव करून देतो आणि या मर्यादा पार करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देतो. आणि म्हणूनच उन्हा ट्रेकर्ससोबत आता नवनवीन मोहिमा आपल्याला राबवायच्या आहेत. टू टेस्ट युअर लिमिट.